काय माहिती द्या. बऱ्याच लोकांना, नागरिकांना देखील मोठा गाव मानकुली जो ब्रिज दिवाळीपर्यंत नागरिकांच्या सेवेसाठी खुला होणार आहे, या संदर्भात बऱ्याचशा शंका कुशंका नागरिकांच्या मनात देखील आहेत की या ब्रिजनं ब्रिजवरनं येणारा जो ट्राफिक आहे तो कसा डायव्हर्ट केला जाणार. तर ह्या ट्रॅफिकसाठी आयुक्त साहेब, MMRDA, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे सगळे आम्ही एकत्रित येऊन डिकंजेशनचं पूर्ण प्लॅनिंग रेडी केलेलं आहे. मोठ्या गावामध्ये येणारा जो ट्राफिक आहे, डोंबिवलीत येणारा जो ट्राफिक आहे, त्या ट्राफिकला डायव्हर्ट करण्यासाठी विविध रस्ते तयार करण्याचं काम KDMC माध्यमातून आपण सुरू केलेलं आहे. आपण बघत असाल तर डोंबिवलीमध्ये आत्ता या स्थितीमध्ये जो येणारा ट्राफिक आहे तो मोठा गाव मानकुली ब्रिजवरनं जो येणारा ट्राफिक आहे तो कल्याणकडे डायव्हर्ट केला जाईल, त्याचबरोबर कोपरकडे डायव्हर्ट केला जाईल, जुनी डोंबिवली आहे, देवीचा पाडा आहे, या विविध भागांमध्ये ट्रॅफिक डायव्हर्ट केला जाईल. त्यासाठी जे होणारे रस्ते आहेत त्याचं टेंडर देखील आयुक्त साहेबांनी कॉल केलेला आहे. त्याचबरोबर काही रस्ते MMRDA स्वतः देखील करणार आहे. याच्यात मोठा गाव टू कोपर जो रस्ता आहे, जो मुख्य रस्ता 18 मीटरचा होणार आहे आणि हा खूप मोठा रस्ता आहे, ह्या रस्त्यासाठी जवळजवळ 15 कोटीचा निधी MMRDA ने मंजूर केला आहे. त्याचा टेंडर वर्क ऑर्डर देखील झालेली आहे. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही. आणि जशी परिस्थिती इतर ठिकाणी झाली ब्रिज झाल्यामुळे किंवा ट्रॅफिक कंजेशन, तसं कंजेशन होऊ नये. आणि जोपर्यंत आम्ही नाशिक हायवेचं कनेक्शन होत नाही आणि रिंगरूटचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हेवी ट्रॅफिक या ब्रिजवरनं सोडू नये अशी विनंती देखील आम्ही MMRDA आणि KDMC केलेली आहे. त्या मागण्या देखील MMRDA आणि KDMC मान्य केलेल्या आहेत. त्याचबरोबर डोंबिवलीतल्या लोकांसाठी एक नवा पर्यायी रस्ता देखील या ब्रिजचे, काही लोकांना आपण बघितलं असेल, काही लोक या ब्रिजच्या त्रुटी किंवा ब्रिजने होणाऱ्या ट्रॅफिकबद्दल चर्चा करतायत. पण माझ्या मते लोकांनी या ब्रिजमुळे जे लोकांना होणारे फायदे आहेत ते फायद्यांची देखील चर्चा केली पाहिजे. मोठा गाव मानकुली ब्रिजनी जे मुंबईला जाणारी लोक आहेत ती बाईक किंवा स्वतःची 4-व्हीलर घेऊन देखील जाऊ शकतात. त्याच्यावरनं जो रेल्वे लोकल रेल्वेवरचा डोंबिवलीचा ताण आहे, आता आपल्याला माहीत असेल की जवळजवळ 3 लाख प्रवासी रोज डोंबिवलीच्या रेल्वे स्टेशनवर प्रवास करतात, तो देखील कमी होऊ शकतो. आणि इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याची मागणी मी आयुक्तांकडे केलेली आहे. इलेक्ट्रिक बस डोंबिवली टू मुंबई आणि डोंबिवली टू ठाणे अशा विविध बस सेवा जर डोंबिवलीतनं सुरू केल्या तर रेल्वेवरचा ताण कमी होईल आणि या ब्रिजनी होणारे फायदे या शहराला खूप मोठे आहेत. आणि शहराचा हिस्ट्री आणि ज्योग्राफी दोन्ही बदलण्याचं काम हा ब्रिज करणार आहे असं मला वाटतं. आपला